इंडिपेंडेंस डे हमारे देश का और प्रधानमंत्री मोदी जी ने जो इनिशिएटिव लिया है, क्या कहना चाहेंगे सर? हर घर तिरंगा और आज का दिन जिस तरह से सेलिब्रेट किया आप लोगों ने रैली के साथ, क्या कहना चाहेंगे? देशाला 75 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्याला. मी कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांच्या चळवळीच्या वतीनं सबंध भारतवासियांना या 75वी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे भारत देशामध्ये सगळ्याच राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घर घर तिरंगा हे संकल्पना ह्या ठिकाणी राबवलेली आहे. त्याचबरोबर आमचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक चौकाचौकामध्ये प्रत्येक घराघरामध्ये ह्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवत आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज विशेषतः अण्णासाहेबांनी कामगार चळवळीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी तिरंगा यात्रा काढलेली आहे, रॅली काढलेली आहे. त्याला उपस्थित आमचे संघटनेचे अध्यक्ष जगताप साहेब आहेत, जाधव साहेब आहेत आणि सर्वच पदाधिकारी. मी सर्व भारतवासियांना आजच्या शुभदिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. आणि जे माथाडी कामगार जो आए हैं यहाँ पर भारी संख्या में, उनके लिए क्या कहना चाहेंगे, क्या मैसेज होगा पूरे देश के लोगों? मैं आज यही कहना चाहता हूँ कि जिस तरह के भारत के स्वातंत्र्य में हमारे कामगार चळवळ का बहुत बड़ा योगदान रहा है. बाबू गेनू करके जो पहला मजदूर था जो बॉम्बे पोर्ट ट्रस्ट में काम करता था, जब महात्मा गांधी ने कहा कि भाई विदेशी कपड़ा खाली नहीं होना चाहिए, उस वक्त बाबू गेनू जैसा एक तरुण माथाड़ी कामगार पोर्ट में आया हुआ जहाज में से माल खाली किया. खाली नहीं करने के वजह से उन्होंने वो गाड़ी के सामने अपनी जान दे दी. मतलब इस स्वातंत्र दिन के कार्यक्रम में हमारे कितने मजदूर भाइयों ने भी अपनी जान यहाँ पे गंवाई है. इसीलिए ये कामगार चळवळ की तरफ से ये पहला अद्भुत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न हो रहा है. थैंक यू सो मच.